नमस्कार, मी ऋषाली यादव सारंग. आता आपण बातम्या विस्तारानं पाहूया. राज ठाकरेंकडून पक्षामध्ये युतीची चाचपणी करण्यात आलेली आहे. लोकसभा मतदारसंघ निरीक्षकांच्या बैठकीमध्ये राज ठाकरेंकडून ही चाचपणी करण्यात आली आहे. मुंबईतल्या वांद्र्यामध्ये सोमवारी पार पडलेल्या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळते आणि या बैठकीमध्ये राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना युतीबाबत प्रश्न विचारलेले आहेत. राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांचा कल हा जाणून घेतलाय. एनडीए सोबत किंवा स्वबळावर निवडणुका लढवा, बहुतांश पदाधिकाऱ्यांची ही पसंती आहे. तर राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना कोणते प्रश्न विचारले? एनडीए सोबत निवडणूक लढवावी का? इंडिया आघाडी सोबत निवडणूक लढवावी का? स्वबळावर निवडणूक लढवावी का? निवडणूक न लढवण्याबाबत काय वाटतं? एनडीए सोबत किंवा स्वबळावर निवडणुका लढवा, बहुतांश पदाधिकाऱ्यांची ही पसंती आहे अशी माहिती मिळते. तर आगामी निवडणुकीमध्ये मनसे युती करणार का हा एक महत्वाचा प्रश्न आहे, कारण यापुढेही मनसेच्या इतर लोकसभा निहाय निरीक्षकांच्या बैठका पार पडणार आहेत. पक्ष स्थापनेपासून पहिल्यांदाच राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांकडून युतीबाबत हा कल जाणून घेतलेला आहे. महाराष्ट्रामध्ये महायुतीमध्ये मनसेला सहभागी करून घेण्यासाठी शिंदे फडणवीसांकडून चाचपणी सुरू आहे अशी माहिती मिळते. मनसे नेत्यांच्या शिष्टमंडळानं नुकतीच मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीस यांची भेट घेतली होती. भाजपचे केंद्रातील पक्षश्रेष्ठी मनसेला महायुतीमध्ये सहभागी करून घेण्याबाबत सकारात्मक असल्याची माहिती मिळते आहे.